नाव कुठे आहे? गाय याचं नाव ग्रीस करून टाकलं बाय. अरे वा यार, काय बघा, गिरीशचं ग्रीस करून टाकलं आहे ना ग्रीस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर गिरीश, हॅपी बर्थडे टू यू. पायावर पडला रे, नखावर पडला. सो हे गाइज, गुड मॉर्निंग, सॉरी गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर गाइज, आता मी आहे स्टेशनरी मध्ये आणि आज आहे माझा बर्थडे. आज मेरा जन्मदिन. तर काही जा बघा, माझ्या फोनशी कम्पेअर करत आहे स्वतःचा फोन. तरी माझा फोन चांगला आहे. हा हा भाई, आयफोन अच्छा आहे. सो गाइज, आज मेरे भाई का बर्थडे आहे और हम जा रहे हैं ग्रांड मराने. तर काय आता आम्ही सगळे टर्फला चाललेलो आहे सकाळ सकाळी, पार्टी पेंडिंग पार्टी वगैरे. आवाज मी देखील मी पण टाइमपास मध्येच खेळून धरवलं आहे. सूरज खुद उतरता है पहले. सूरज कैसे उतरेगा, फिर ऊपर काम कौन करेगा, लाइट कौन देगा ऊपर से? जाने का ना ऊपर पिच. तेरे को खेलने नहीं आता, तू सिर्फ बैट को बॉल लगाते वो उड़ता है. उसके तो खेलना बोलते हैं. तो तुम भी लगाओ ना भाई, तुम लोग का क्यों नहीं जाता है? हम लोग हमारा बैट अंदर रखते हैं. 1v1 करता है क्या BGMI में? M24 खेल. जो मेरे को आए वो बोलना. मेरे को 140 देना है क्या? कबड्डी आणि बड्डे काय भाई, 100 दिले. मी 120, तू 120 दे. हा सगळ्याच आता जाणार आहे घरी, झालंय आमचं खेळून मिळून सर्व. खूप काही दे आगे. बर्थडे वादा चॉकलेट यो खाता है. टोपी नहीं घातला है. टोपी पण येणार. अरे मेसेज थांबा, जरा मेसेज थांबा. ओरी मला विश करताय. ओरियाला विश करतायत, म्हणतायत की त्याला हॅपी बर्थडे बोल. आणि गिफ्ट मला देत आहेत. गिफ्ट याला देत आहेत. काय गिफ्ट दिलं भाई? नेकलेस. उसको विचारेगा बर्थडे गिफ्ट. हा बघितलं, असं असं करतो असं बेटा, समज रे हो. चॉकलेट दिला ना इथे, इथे चॉकलेट दिला असेल ना? नाही नाही, तिला चॉकलेट लागला. कुठे? तिने कॉपी घेतली, तिला चॉकलेट लागला. डायरेक्ट बोलतो. हे थांबव ना भाई, कॉपी राईट होऊन जाईल. अर्धा तर गाणं वाटलंय तिकडे. पुन्हा रिटेक. और अच्छे मेरे फोन में ले. बोरा बोरा तो आएगा. तेरा फोन में मिला सब बोरा है उसने. तेरे फोन में ले भी लूँ. अच्छा लगता है, मत ले. चल मैसेज आइए. ए चल केक काट, सुगंध का मत तुला. नाही बघा, टोपी उपी घालून तिकडे. आता घरी जाऊन पण बघू काय प्लॅन आहे काय माहिती. आता बर्थडे वगैरे कापून काय आम्हाला बर्थडे कापणार आहे. हा नाही नाही नाही, यांना पार्टी पण नाही दिली मी, काहीच नाही. फक्त 1150 बाकी काही नाही. काहीच कशाला दिल्या ते 1150 ते? पार्टी काहीच पार्टी. खाण्याची पार्टी. चायनीज खाल्लं. 1150 एवढे माझे नव्हते. तीन जणांचे खाण्याचे 1150 होऊ शकतात का? मी 500 टाकले, बाकी येणे टाकले सर्व. देखा मेरा नाम खराब ना क्या करा. पोलीस के इधर से वो दारू चेक करने का मशीन लाया ना, तो अभी तू पकड़ा जाएगा. काहीच नाही, मस्ती करतो तर तसं काही नाही. माझा चेहरा बघून वाटतो का तुम्हाला मी पितो पितो? नाही पितो. दारू नाही पित. नाही पित बाबा. आईसकाला दारू झेपत नाही. बिअर पित. बिअर पण नाही पित मी. नाही मम्मी. नाही मम्मी नाही खोटं बोलतो. माईल माईल. ए मम्मी पण बघणार आहे. नाही नाही सॉरी सॉरी. नाही नाही पित मम्मी. हो अंकल अंकल हमको वहां से देख रहे थे. अंकल हाय कर दो एक बार. अभी अभी कल यूट्यूब पे देखना आप. यूट्यूब पे डालता है कल. आप यूट्यूब पे दिखोगे अभी. हाँ कल यूट्यूब पे दिखोगे अभी. चलो अभी मेरे को कुछ तो दे दो बर्थडे गिफ्ट. अंकल इसको कुछ तो एक मिठाई खिला दो सस्ती वाली. वो कौन सा वाला पेड़ है वो जो कल खाया था? दौड़ा बर्फी. गाइस दौड़ा दौड़ा बर्फी. अच्छा दौड़ा बर्फी. ये कल क्या बोला? ये भी मोतीचूर को क्या बोलता है?
रेकॉर्डिंग हो रहा है सब रेकॉर्डिंग बंद कर पहले दादा ए इधर आ दादा इधर दोड़ा बर्फी राजेश मोटी चूर राजेश ना राकेश अंकल दे दो यार कुछ तो बर्थडे है ना मेरा कुछ तो खिलाओ आपका आप, आपका आपका दुकान लेता हूँ ना मैं शूट में आप कुछ खिला रहे क्या बर्थडे के तेरे को आप प्रसिद्ध हो जाओगे फिर इसका लोग हजारों लोग दिखते हैं हजार से ऊपर सही में सही में देखते आपको दिखा दे झूठ नहीं कह रहा आपको दिखा दूँ बाद में एकच वादा रुपेश दादा केक वगैरे येत आहे बघा तुम्ही दौडा बर्फी दौडा थँक्यू अंकल दौडा बर्फी मला कंटेंटची राहत पुस्तक थँक्यू अंकल थँक्यू गाईज तुम्हाला जर वडापाव कचोरी नाही कचोरी नाही वडापाव समोसा मंचुरियन खायचं असेल ते आपल्या बाजूला दुकान आहे तुम्ही इकडे येऊन खाऊ शकता इकडे येऊन खावा नहीं अंकल सच्ची में आपको दिखाता हूँ यूट्यूब पे मैं दिखा भाई अपना चैनल ओए मिठाई दे भाई दौड़ा बर्फी खाने दे किधर है मेरा मिठाई दे चल तेरी मिठाई उधर है मेरी मिठाई तो घर पे तू तेरे को अंकल ने दिया दौड़ा बर्फी और मैं खा रहा हूँ वो दौड़ा बर्फी नहीं बहुत गंदा है अंकल ये बहुत अच्छा हो काय दादा मिठाई खाऊंगे तो मस्त गाईज आमच्याकडे केकचा बजेट नव्हता म्हणून आम्ही मिठाई कापत आहे दादा हां ला चाकूला केक नाही कापला अभी काटेंगे ना अभी लाया आपको इधर में ये लगा 4-5 बजे काटा अरे इधर तो कुछ और कटा ये देखो अंकल अरे इधर के खाओ ना क्या है खातर कैसे खाऊंगे तो आता पहले करना एकदम ये डालने गए तेरे को ये डालने गए नहीं दादा नहीं डालेगा ही मैं देखो आज तेरे बर्थडे की कसम डालेगा भाई ना देख आपके साल का बर्थडे नहीं आएगा जो है वो सही बात है ये भूला ना फल्टन भूला दोन टमाटर मिळून काय होते माहित आहे टमाटरची भाजी दोन टमाटर ने थोडी भाजी होते एय एक टमाटर बिसल जी मध्ये एक टमाटर पाणी में घ्या छपाक मी तुझ्या लग्नात आहे यार तुमचा गोळा करायला काहीच जर गिरीशचे 5 रुपये जर गिरीश मॅट्रिक्स 2-3 महिन्यामध्ये माझा फायदा ना मला पाहिजे भाई 5K तसा पण 5K भेटणार आहे काय भेटेल 5K मध्ये थोडा केक कापू ना आपण आणि मग पुन्हा टोपी घालेल आता 1K होईल ना परत 1K गिरीशने बोललेलं बघा की आपल्याला कुठे पिक्चर दाखवणार आहे हा भाई तिकडे मुंबईला हा शुक्रवारपर्यंत होऊन जाईल पुढच्या दादा लग्न कधी करतो दादा लग्न कधी करताय लग्न कधी करताय तू लग्न कधी करत आहे टाइम आहे टाइम आहे बोलत बोलत 30 वर्षावर आला यो वेडिंग कार्ड तो बनाने नाही केक में घर पे लेके जाता हूँ केक घर पे लेके जाता हूँ घर पे लेके जाके खाता हूँ कोणती तरी बर्फी दिलाय घोडा 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 करणे गेले देखो दौडा दौडा त्याला केक खावडायला पडेल नंतर चिडेल लहानपणी पण कापलाय माहितीये का मी तो नाहीये मी तो नाहीये दादा एक समोसा तो दिया कोणती वाली
किती लाखाची आहे? किती? साडे बारा. ठीक आहे. आणि हा आयफोन घेतलाय 15 काय 80,000 म्हणजे म्हणजे पूर्ण 13 लाख. ₹13 लाख पूर्ण टोटल आयफोन वाला भिकारी सबसे पहिला रिचार्ज. होय रिचार्ज नाही त्या मोबाईल मध्ये. आयफोन लगे रिचार्ज नाही. का आता टाकला असेल ना. किती तर लागलं? 199. साडेतीनशे मग समोसा. मग काय पाहिजे? अरे 16 लाख. किती? 13 लाख टोटल. काहीच नाही देऊ शकत. 13 रुपये तरी खर्च करत काय याच्या जिंदगीमध्ये? इकडे 13 रुपये बघितलं का? पैसे आहेत. मला 4. आदमी दादा से आदमी मेरे को 2 चाहिए भाई. तू कुछ भी कर. मला 2 पाहिजे. गाइस तो बघ, तो बघा उलटी झाली त्याची. त्याने 2 मागे त्याचा 2 देत. आम्ही मागे देत आम्हाला देत नाही. मैं भी बोल के दिखाया तो मेरे को किधर खिला. मैं भी बोलता हूँ भाई मेरे को भी चाहिए. मेरा बर्थडे आज. तू भी चाहिए. उसका बर्थडे उसका आज. इसका बोल रहा हूँ. इसको भी चाहिए ना. इतना दो चाहिए ना. मेरे को भी चाहिए. नाही रे मारण्याचे मिळ राय. अजय उनके चड्डी खोल. सबसे पहिले तो इसकी जिंदगी. चड्डी खोल. तेरिया भाय तालिया भाय समोसा आहे भाई. ओमकेशला मॅगी का आवडते? का? कारण मॅगी 2 मिनिटात बनते. आणि ओमकेश 2 मिनिटात. अरे रे 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 फोटो काढू असं. वाई समोसा पुरस्कार नवीन आलाय 5 स्टारमध्ये. दादा हात लाव समोस्याला खालून फोटो काढायचा. हात लाव फक्त. अरे हात लाव इकडे बघ. श्रीमती ओमकेश कुमारी कडून रुपेश दादा यांना समोसाचे पुरस्कार. एका महिन्यात हे 2 समोसे दिले मागे लागून. किती? 1 महिन्यात काय काय घेतलंय? 13 लाखाचं सामान घेतलं. मी 20 रुपयाचं सामान देत आहे. आणि या 2 समोसामध्ये त्याची जीवन पुंजी संपलेली आहे. त्या 13 लाखाची 1% 1% पण नाही होत. 1% पण नाही. 0.001% 1% काय नाही. 0.001% अंबानी बन गए हो. ओमकेश यार तू रोज येत जा रे. तू कंटेनर आहे माझा ओमकेश. तू कॉन्टेंट आहे माझा रोज. अरे दादा के खाने का हो गया ना भाई रात का. गाइस फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे. गाइस तुम्हाला चमडी गिरी दिसली असेल ना. गाइस आज तो आज याला सोडलाय. तो सुटला नाही. सोडलाय त्याला जेल मधला सुटला. आणि हा ग्रँड रोड वरून कॉल पडला. नाही त्याला टांके पडले. कोणते? घोडा. हा तर गाईज मी हे म्हणत होतं की आपला फॅमिली फ्रेंडली चॅनल आहे. तुम्ही या सगळी गोष्टी इग्नोर करा. आमच्यामध्ये चालते गाईज. काही गोष्टी आम्ही करत नाही. काही गोष्टी नाही सर्व टाकणार आहे ब्लॉगमध्ये. तरी आमच्यामध्ये एक मुलगा आहे की मुलगी आहे ती तर समजत नाही आम्हाला. कारण तिची केस मोठी आहे तर तुम्ही समजून द्या. तर ती एरोप्लॅन मोडवर टाकून झोपलेली. आता एरोप्लॅन मोडवर माणूस कधी लागतो ज्या एरोप्लॅनमध्ये असतो. मग जेव्हा झोपतात तेव्हा कोणत्या मोडवर टाकायचं? स्लीपिंग मोड. हां मी ज्ञान काय द्यायला लागलं तेच ना समजत. इकडे बड्डेचा ब्लॉग आहे ना आपला. हा फक्त एवढंच म्हणायचं त्याचं असं म्हणणं आहे की तू बड्डेला यायच्या ऐवजी तू झोपला होता. बरोबर ना? हा उठून आला. दरवाजा बंद करून झोपलेला. गाईस कोणास बीस कापणार होता माहित आहे. आणि त्याने पंखा पण त्याचा हालत होता जेव्हा आम्ही गेलेले. तेव्हा काय केलं त्याने माहित नाही. बेड नाही ना. बेड नाही त्याच्याकडे. बेडच नाही तो जॉब गेलेलं कटारले की आम्ही
काटना है तो डायरेक्ट मार। ओके चला दुकान बंद करा चला। तो ये किधर काटेगा? किधर काटना है? एक काम कर, सर पे रख मेरे, और मेरे गर्दन पे चाकू घुमा ले। चाला ठीक है चल ठेव का मग एक वरती डोक्यावर। मस्त लग रहा ना अंकल पाली। हा है आदित्य झा, आज बर्थडे मावाचा। गिफ्ट के नाम पे सब्सक्राइब करो, सब्सक्राइब। हाँ वाह यार थैंक यू, कुछ तो अच्छा बोला। तर गाइस बर्थडे ला तुम्हाला पार्टी, पहले सब्सक्राइब करा मग तुम्हाला पार्टी देतो। गाइस पार्टी कोणत्या नाव माहिती आहे का मला इकडे? हाँ या काकांकडून, म्हणजे यांच्या दुकानात सगळं तुम्हाला खायला भेटेल, सगळं माझे पैसे उधारी चालते उधारी। तुम्हाला पार्टी गाइस या तुम्ही, पहिले सब्सक्राइब करा, 1K करायचे म्हणजे अजून एक केक कापू आपण 2 दिवसात लगेच। आज रात्रीच? हां आता वाह वाह। तर काय आम्ही शाळेच्या ग्राउंडवर आलेले आहेत सर्व। हा मी, यश आणि आदित्य आणि अजून कोण नाहीये। तर काय आम्ही आता इथे नाही उसको मी। तर काय आम्ही आता इथेच बर्थडेचा केक कापणार आहे शाळेच्या ग्राउंडवर। केक कुठे भाई? हा तो बघा तिकडे त्याच्या हातामध्ये केक आहे। आणि हा आणि हा यशचा मोबाईल आहे ज्याच्यामध्ये एवढं क्लिअर क्लिअर येत आहे। आम्ही आयफोनचा काय यूज नाही गाईस, मी तर बोलतो आयफोनची आयफोनची सेल्सच पडला जेव्हापासून याने घेतला। चिंपांजी काय कर रहा है तेरे को देख रहा गाइस, दाखवायला कोण चिंप बुलेट अच्छा लगे का ना लड़की? अरे नहीं नहीं हमेशा क्या वही साफ करू क्या मैं तुम लोग का केक? बुलेट नहीं रे। ठीक है ठीक है। अरे घेना तेरा डबल स्टैंड हो गया, प्लीज जिम जा रहे हैं। थाम थाम, ए रुक शुमित रुक, ए रुक ना भाई जिम। घे ओमकेश, घे ओमकेश। अरे घे ओमकेश, डबल स्टैंड घे ना बुलेट, हमारा कंटेंट है। अरे तू जिम ला जाता ना। अरे क्लच पकड़ क्लच पकड़ गाड़ी गियर पे। हाँ उठा भाई, पैर पे फोर्स कर, छोड़ मैं करता हूँ अभी, छोड़ इधर वीडियो काट। गाइस व्लॉगिंग चैनल उद्यापासून माझा होणार आहे। बुलेट पडली का तेवढं तर आहे माझ्या तुला, तिने बुलेट पण नाही कुठे गेला दुसऱ्याच पडले। गाइस टोपी तर पडलेली आहे। गाइस गिरीशने पण नाही केला। यस यस, मला तरी वाटते शेवटी आम्ही आमचा यशच करेल आणि यशने केलेली आहे गाइस एकदम इझिली। गाइस गाइस यांनी ताकत लावली पण डोकं नाही लावलं, दिमाग का काम था। आणि बुलेट घुसलेली आहे आता ओमकेशच्या ब्लॉग मध्ये। बोलवर ओमकेश कुछ तो बोल रहा था। ए चल केक कटिंग, हॅपी बर्थडे टू यू। गाय याचं नाव कुठे? गाय याचं नाव ग्रीस करून टाकलं बाय। अरे वा यार गिरीशचं ग्रीस करून टाकलाय ना ग्रीस। थांब की आता फोटो काढू दे, असा आताच ठेव। अरे ना थांब करून टाकला यार ही लड़की क्या गुंडा भाई। नहीं नहीं उसको स्पेलिंग नहीं है भाई, मेरे को तो स्पेलिंग आता है तेरा GRISH। गिरने GRISH। चल काट, पिंक पिंक का लो रात यार कभी कभी। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Girish, happy birthday to you. बोला यार यार क्या बोलते यार, बोलते बोलते स्मोक स्मोक। Happy birthday to you, happy birthday to you, happy आगे का नहीं आता मेरे को भाई। नाम क्या है? Girish। वही काटेगा सबसे पहले, सबसे पहले शुभेंदु को खिला जा। बस मेरे को दो पप्पा ने सुन लिया हो। हैप्पी बर्थडे गाइस। ओ गिरीश हैप्पी बर्थडे गाइस। गाइस वाला बंदा ए आजा भाई आदित्य, हैप्पी बर्थडे खिला। अरे इसको खिलाने दे, ए इसको भी खिला दे। हैप्पी बर्थडे को काटो। हां थैंक यू, हैप्पी बर्थडे टू ऑल।
आपण निघतो गाइस गाइस माझा हॅपी बर्थडे माझा तुम्ही पण घेऊन घ्या हा 11 लंडनी हॉटडॉग गाइस बघायंनी तो गाइस आम्ही आता वर्ल्ड वर्सेस वाइल्ड बनणार आहोत बस वर्ल्ड वाइल्ड बोलणार आहोत एक चोर पकडा गया पूर्णशी मी पण गोडा जात असा गाइस येलो नुसतेच केक वेस्ट करता अयो बघ बापा बापा गोडनी गुड आहे तू शी नाकात गेला यार कुठे कुठे लागला रे मस्त खारट लागत आहे थोडा खारट कुठून कुठून मधुमक्षी यायला लागले तुझ्या अंगावर काय मधुमाशी यायला लागते तुझ्या मधुमाशी येत आहे ही आहेस तर गरम पण लागत आहे नाही गरम नाही लागत आहे बनतो बनतो याला बघा काय याला बघा हो भेंडीस तर काय माझी इथे दाढी करणे चालू आहे तर काय जाता जस्ट घरी पोहोचलेला अख्खा चिकट चिकट चेहरा झालाय माझा एकदम पूर्ण पहिले तोंड धुतो पहिले तोंड धुऊन घेतो तर गाइस बघा कसा दिसतोय मी एकदम शी चिकट चिकट झालाय पूर्ण शी कॅमेरावर पण लागले वाटते थोडस धुऊन घेतो सर्व आता जास्त गोरा दिसेल तर गाइस बघा परत रेडी झालेलो आहे एक शर्ट घालून दुसरा वाला कारण ते शर्ट थोडस खराब झालं होतं केक लागला होता तर घरच्यांनी सुद्धा केक आणलाय तो पण कापायचा आहे तो पण मस्त केक कापतो आता चांगला जातोय बड्डे चांगला जातोय खरंच माझ्या मनामध्ये ना एक सांगतो माझ्या मनामध्ये बड्डे करायची इच्छा अजिबात नव्हती 3-4 दिवसापासून असं वाटतं की जाऊ दे यार बड्डे काय सेलिब्रेट करायचं काय सेलिब्रेट करायचं काय सेलिब्रेट करायचं जसं जसं बड्डे येतो ना तसे तसे मित्र अजून एक्सायटेड करतात घरचे एक्सायटेड करतात तर हां तर बस आता जातो केक कापतो थोडासा खुश तर आहे चला आज झालो होतो जन्माला आलो होतो घरातला मोठा मुलगा आहे त्याला पण खुशी झाली आहे 21 वर्ष झाले त्या गोष्टीला 21 वर्ष झाला गाईज मी 20 मला पूर्ण झालं आता 21 मला लागलं ठीक आहे तर गाईज हा आहे माझ्या बड्डेचा केक मी पण ओपन नाही करून बघितला आता बघतो चॉकलेट केक आला अख्खा 1/2 किलोचा याच्यावर रोहितला रोहित नाव लिहिलं आहे त्याच्यावर ग्रीस लिहिलं होतं ग्रीस अख्खा मस्त चॉकलेट केक गाईज माझ्यासारखं एकदम चॉकलेट Happy birthday to you, happy birthday to you. Pure gana da. Happy birthday, my dear boy. Happy birthday to you. Ah, okay. Nah, you should have told her. Egal. Gana. अभी डोळा लावा तेव्हा पण डोळ्यात लावा चालू आहे मोबाईल मध्ये मोबाईल ये मेरे साले ने केक खा लिया है और मेरा साला जो है देखो किधर घुस रहा है इधर किचन में घुस रहा है आमचा केक वगैरे सगळं कापून झालेलं आहे आता फक्त जेवणार बघ आता एक फॅमिली फोटो बिटो घेऊ चला थंबनेलला मला एक रहमदुल्ला रहमदुल्ला रहमदुल्ला
वगैरे बघा इथं कॅमेरा बाजूवाले फोटोशूट चालण्यापेक्षा फोटोशूट चालला फोटोशूट आणि 10 सेकंद आहे ना आपल्या जवळ कुठे तो धक्का नको माझा मोबाईल खाली पण मोबाईल हालत आहे भाऊचा माझा नाही हालत आहे पप्पा चालतो 10 सेकंद आहे ना येजे पटकन आहे मग खुर्ची काढती बाजूला इकडे बघ येणार का व्यवस्थित तर काय केक खायला हा घ्या तुमच्या इच्छेचा केक बाकी खूप सारा एवढा सारा एवढा सारा तर घ्या तर काय झालेला आहे बड्डे आणि टिका बघा कसा लावला आहे 70 में 17 मिला देतो कितना होता है मायनस केल्यावर काहीतरी असा हा 70 में से क्या मायनस केले की 17 होता है असंच काहीतरी आहे तो म्हणतो र फक्त त्याच्यामध्ये म्हणतो काना तुझा काना 70 17 काना मिटा दे तो 17 हो जात अजून एक म्हणतो तो दूध तो त्यात नाही फसणार ओके तर हे झालं आमचं फोटोशूट वगैरे झालं आहे केक वगैरे सगळं खाऊन वगैरे झालेलं आहे आता आम्ही जेवणार आणि झोपणार आणि बड्डे संपणार माझा रात्री 12 वाजता खुशी झाली आहे सर्वांना झाला मला बड्डे भो या केक खावाले या सवन सगळासनी मम्मी आयरनी मधून बोलतोय काहीतरी सगळासनी केक खावाले या इराणात का यानं मग खोटे खोटे पोचेल शेतास तुम्ही मला अंडोर ना बड्डे शे अंडोर हॅपी बड्डे बेटा तर हाई आमनी गावाकडनी भाषा शे तुमले अगर समजी तर उमजी समजी तर उमजी बरोबर तर काय तुझ्या बड्डेला मला हे एक पायावर पडला रे नखावर पडला हे बड्डेला दिलं होतं माझ्या 2 वर्ष अगोदर तर त्याच्यासाठी थँक्यू 2 वर्ष अगोदर जे दिलं होतं सब पायावर पडला रे फोन भाई ते दी नाव नाही घेणार मी कॅमेरा मावाचे वेळे वाटलेले पप्पा नाही पप्पा तिवाली स्टेप करू शकतो माहिती का जिकडे डूब 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 बॅग तिवाली तर काय जेवणामध्ये आहे वांग्याची भाजी डाळ चपाती हा बस शेंगदाण्याची चटणी काहीच घरी बनवलेली मस्त तर काय जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता टाईम झालेला आहे 11:30 तर काहीच बस आजचा व्लॉग इथे एंड करायचा आहे तुम्ही बघितला असेल आजचा व्लॉग काय काय झालं ते तर हा आज झालो मी 21 वर्षाचा म्हणजे 20 पूर्ण झाला आता लागला 21 आता काहीतरी करावंच लागेल काही मनावर घ्यावं लागेल काहीतरी 20 वर्ष तर अशीच मारली अजून बघू पुढे पण करायचं काहीतरी 23 वर्षापर्यंत सक्सेसफुल व्हायचं तर थोडंफार याला बघा दाढी काढून कसा दिसतोय फुल माणूस पहिले मला शिवत होता आता स्वतः तर काहीच हां मी म्हणतोय की माझा जो पुढचा ब्लॉग येणार आहे त्यासाठी मुलींना पहिले सॉरी कारण तो थोडा खतरनाक ब्लॉग आहे त्यामुळे तुम्हाला बघा आवडला तर ठीक आहे नाही आवडलं तर कंप्लेंट करू शकता तुम्ही माझ्या घरी स्ट्राईक वगैरे टाकू नका फक्त बस पोरींनो तेवढं सांगतो स्ट्राईक आणि काय करू नका चॅनल उघडून मिळून जाईल मी सांगितलं फक्त तुमच्याच भल्यासाठी सांगितलं आहे बाकीची तुमची इच्छा बाबा मी काय नाही बोलू शकत कारण सर्वांना थँक्यू गाईज मनापासून की अजून पण माझे खूप सारे मित्र आहेत आणि ज्यांनी विश नसेल केला त्यांनी मला उद्या करा काय नाही बिलेटेड हॅपी बर्थडे चालेल काहीच काय नाही असं काय नाही आहे सर्वांना थँक्यू ज्यांनी विश नाही केलं त्यांना पण थँक्यू काय नाही तर मी आता ब्लॉग इथेच एंड करत आहे तर परत एकदा सर्वांना माझ्याकडून थँक्यू आणि हॅपी बर्थडे तर काहीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन कंटेंटबरोबर दुसऱ्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग उद्याच्या ब्लॉगसाठी सॉरी पोरींनो मुलांनासुद्धा बाय गुड नाईट जय महाराष्ट्र